दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आधी इथे पाठवायचा आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू उपस्थित सर्व मान्यवरांसाठी चार वाक्य नक्कीच म्हणायला आवडेल. हमारी महफिल में दिल वाले ही आते हैं, यहाँ पर स्वागत में फूल बिछाए जाते हैं. हम जिन्हें बुलाते हैं वो बेहद खास होते हैं, स्वागत है उनका जो हरदम दिल के पास होते हैं. उपस्थित सर्व मान्यवरन से पुनः एकदा सहर्ष स्वागत. चला चो हम बढ़ते हैं इस मैच की ओर. अभी जो मैच शुरू है वो है राहुल दादा शीट्स एट स्पोर्ट्स क्लब वर्सेस चैलेंजर्स 11. इन दो टीमों में होने वाला ये मैच. बॉलिंग के लिए स्ट्राइक पर है अजीत पवार और स्ट्राइक पर बैटिंग के लिए है शमशुद्दीन और उनके साथ है शानवाज. चैलेंजर टीम से ओपन करने आए हैं शमशुद्दीन, उनके साथ है शानवाज. और आपको मैं बता दूं जो टूर्नामेंट हुआ था लास्ट टाइम का उसके मैन ऑफ द सीरीज थे अजीत पवार जो कि अभी बॉलिंग कर रहे हैं. अजीत पवार ने 16 विकेट चटकाए थे. अब देखते हैं कितने विकेट्स अब इस टूर्नामेंट में चटकाते. पहली गेंद से ही उन्होंने खुद को यहां पे साबित किया है. अगली गेंद अच्छी गेंद लोअर फुल टॉस से गेंद रन आउट का चांस और मिस कर दिया है. जर्सी नंबर 7 के शानवाज हो सकते थे रन आउट पर यहां पे एक जीवन दान जरूर मिला है. और अजीत पवार के बारे में अगर बात की जाए तो ओपनिंग बैट्समैन है, ओपनिंग बॉलर है. इंडिया जर्सी नव जर्सी पहन के आए हैं यहाँ पे. अगली गेंद स्लॉट में की गई है, गेंद कवर्स के ऊपर से खेल दिया है. फील्डर वहां पे मौजूद नहीं तो पूरे मिलेंगे 4 रन. और यहाँ पे अजीत के गेंद पे जरूर चौका जड़ दिया था पर अच्छा कमबैक यहाँ पे जरूर किया है अजीत. अच्छा कमबैक करना जानते नावत अजीत पवार असल्यावरती कमबैक तर होणारच मग परिस्थिती कशीही असो. तर पाहूया 4 धावा धाव झालेल्या आहेत धाव फलकावरती. 4 चेंडू झालेले आहेत. शमशुद्दीन आहेत स्ट्राइक वरती. आणखी 2 चेंडू शिल्लक या षटकाचे. पाहूया पुढील चेंडू कोणत्या पद्धतीने ते खेळतायत. अजित टू शमशुद्दीन उत्कृष्ट चेंडू आणि सोडलेला आहे कॅच इथे सतीश यांनी. जर्सी नंबर 11 म्हणजे आपल्या समोर सर्वात महत्वाचा खेळाडू होतो राहुल द्रविड. राहुल द्रविड पण विकेट किपर होता. कधी कधी कॅच सुटायचे पण एवढे इझी कॅच या टूर्नामेंट मध्ये सोडणं नक्कीच कुठे ना कुठे महागात पडणार आहे. शमशुद्दीन यांनी एक चौका नक्कीच खेचला होता पण त्या जर्सी नंबर 365 त्यांचा एक मेसेज आहे की 365
कौन सा प्रयत्न, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाने वाला हा शॉट, पण क्रिकेट मध्ये असा शॉट तर नाही चालणार. नक्कीच टेनिस बॉल वरती तुम्ही खेळताय, पण इथे सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप गरजेचं. सतीश यांचा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा, पाहूया पुढचा चेंडू. आणि उत्कृष्ट असा टाकलेला पुन्हा चेंडू, आपल्या टप्प्यावरती कायम आहेत सतीश. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला घेतला आहे पूर्णपणे डाव्या साईडला, आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका, कणकणीत खेचलेला हा चौकार धावा घेऊन जाईल पूर्ण चार. या चार धावांसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 धावांवरती. आणि राजेंद्र नाना शिरसाट पवेलियन मध्ये मारलेला हा चौकार 4 धावांसाठी. पुढचा चेंडू, यावेळीस पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेत मारलेला गगन चुंबी षटकार, हा षटकार गेलेला आहे राहुल दादा शिरसाट पवेलियन मध्ये 6 धावांसाठी. आणि हा नो बॉल, लेग अंपायरचा इशारा नो बॉलचा, थ्रो करत आहे बॉलिंग याचा इशारा, नक्कीच याचा परिणाम नक्कीच भोगावा लागणार आहे. 6 धावा पहिल्या षटकामध्ये, जिथे धावांवरती एक निर्बंध लागला होता दुसऱ्या षटकांमध्ये, तेच उधळण झालेली आहे धावांची. आणि या सामन्यासाठी साक्ष, या सामन्यासाठी ग्वाही देण्यासाठी आलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सन्माननीय रमेश दादा बागवे, तसेच सन्माननीय श्री विठ्ठलराव गायकवाड साहेब. प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करत असतात आमचे जावेद भाई या सामन्यासाठी उपलब्ध. आणि फारच विकेटच्या मागे बॅक ऑफ द लाईन टाकलेला चेंडू, गतीहीन चेंडू मी नक्कीच म्हणेल, दिशाहीन चेंडू नक्कीच म्हणेल, ना दिशा होती ना गती, अतिशय खराब चेंडू. पण यावरती चांगली गोष्ट ही की धावा मोठं मिळालेलं नाहीये. एक चांगला फलंदाज असता तर नक्कीच बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर गेला असता चेंडू. हवे चेंडू, मिड ऑफच्या वरून, मिड ऑनच्या वरून मारलेला फटका 6 धावांसाठी. और यहां पे बल्लेबाज का इरादा है पक्का, ले लेंगे मार के रन छक्का. 6 रनों के साथ यहां पे शुरुआत हो चुकी है इनिंग की. पहली गेंद पे दत्ता शिंदे ने जड़ दिया है छक्का, क्या शॉट मारा है. जैसे इस शॉट को खेला, इस गेंद पे 6 रनों की लग गई थी मोहर. फिर एक बार सेम गेंद और मिस. इसी के साथ 2 ओवर की समाप्ति. 2 ओवर के बाद 11 की औसत से स्कोर होता है 22 रन, 1 विकेट की नुकसान पर. सन्माननीय श्री राहुल दादा शिरसाटे यांच्या उपस्थितीमध्ये होणारा हा सामना, त्याचसोबत आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ सन्माननीय राजेंद्र नाना शिरसाट आमच्या सोबत उपलब्ध, त्याचसोबत आज या सामन्याला ग्वाही देण्यासाठी उपस्थित सन्माननीय रमेश दादा बागवे आणि सन्माननीय श्री विठ्ठलराव गायकवाड साहेब, तसेच सन्माननीय श्री जावेद भाई खान आमच्या सोबत उपलब्ध. माईक मला इम्प्रेसिव्ह नाही वाटत आहे, माईक नाही इम्प्रेसिव्ह वाटत होतो, माईक नाही का थोडासा हे होतो. तर चला वळूया आपण पुढच्या सामन्याकडे. शिंदे उत्पन्न आलेले आहेत बॉलिंग मार्गावर.
एक नावासाठी आणि तिथे खेळाडू तैनात अजित पवार. पीके यांचा पुढचा चेंडू. इन फॉर्म बॅट्समन आहेत दत्ता शिंदे स्ट्राइक वरती. दत्ता पाहूया किती धावा आता मिळवत आहेत. स्लॉट मध्ये हा चेंडू होता पण स्ट्रेटच्या दिशेने खेळलेला फटका मात्र एक धाव नक्कीच देऊन जाईल. या एका धावासंघे थेंबा थेंबा तळे सचे म्हणतात ना, तर एका धावासंघे धावसंख्या जाऊन पोचली आहे 25 धावांवरती. असं नाही 25 धावांवरती धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. हवे चेंडू फील्डर उपलब्ध आणि कॅच सोडलेला आहे की मॅच सोडलेली आहे यांनी नक्कीच कळेल, कारण की शानवाज आता हार्ड हिटिंग करतोय. नवा पाटील संघाचे तोंबा बहुमा यांनी सोडलेला हा कॅच की मॅच सोडलेली आहे नक्कीच आता कळेल आपल्याला. निर्णायक कॅच हा होता शानवाजचा. यावेळी कव्हर पॉईंटच्या वरून केलेला फटका चांगली फिल्डिंग तिथे डीप मध्ये एक धाव नक्कीच मिळेल. याच पद्धतीची फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल जरा सामना तुम्हाला जिंकायचा आहे तर याच पद्धतीची फिल्डिंग तुम्हाला करावी लागणार आहे. अशाच खेळाचं प्रदर्शन करावं लागणार आहे. एक नावाजलेला संघ आहे राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब. राहुल दादा शिरसाट यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या संघ बनवण्यासाठी आणि त्या संघाचं आज फळ आपल्याला इथे पाहायला नक्कीच दिसतंय. पुढचा चेंडू हवे चेंडू खेळाडू तिथे उपलब्ध पण एक दर्शक बनून जेव्हा शानवाज शॉट खेळतात तेव्हा प्लेअर बनतो दर्शक आणि डगआउट मधले दर्शक बनतात प्लेअर. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग आपल्याला इथे पाहायला मिळत आहे शानवाज यांच्याकडून. या 6 धावांसंघे 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 33, एक गडी झालेला आहे बाद. तीन षटकानंतर 33 धावा धाव फलकावरती पूर्ण झालेले आहेत. चौथे षटक आता सुरू होताना आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलेले आहेत अजित पवार. गोलंदाजी मार्क वरती आहेत अजित पवार. पहिला चेंडू दत्ता शिंदे फेस करताना हवे चेंडू आणि अतिशय मस्त असा मारलेला फटका उत्तुंग भरारी घेत बॉल गेलेला आहे सीमारेषा पार. पहिल्या पंचांचा इशारा काय असणार आहे 6 धावा. बल्लेबाज दत्ता ने किया है गेंद पर वार. रन देके जाएंगे पूरे 6, पूरे 6 रन यहां पे मिलेंगे दत्ता को. और दत्ता जब से आए हैं तब से स्कोर बोर्ड चल नहीं रहा तो भाग रहा है तेजी से. काफी अच्छी बल्लेबाजी यहां पे. अच्छा दिवसाची प्रमुख उपस्थिति सन्माननीय श्री रमेश दादा बागवे साहेब, सन्माननीय श्री विठ्ठलराव गायकवाड साहेब. आपण इथे मौल्यवान वेळ देऊन उपस्थित राहिलात. आपण अतिशय मौल्यवान वेळ आम्हाला दिलेला आहे या स्पर्धेसाठी दिलेला आहे. थँक्यू सर. थँक्यू जावेद भाई. आपण अतिशय मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलेला आहे. राजेंद्र नाना तर आमच्या सोबत असतातच, तसेच राहुल दादा तर असतातच, पण तरी पुन्हा एकदा उपस्थित मान्यवर रमेश दादा बागवे, सन्माननीय विठ्ठलराव गायकवाड साहेब यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. राहुल दादा शिरसाट आणि राजेंद्र नाना शिरसाट यांच्यातर्फे मी आपले फार फार आभार मानतो की आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलात आणि आपला मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिला. धन्यवाद. श्यामला फोन करू रे. श्यामला श्यामला ओला काय 170-180 रुपये घेईन. ओला घेईन ना 180 रुपये घेईन. 180
हॅलो, धन्यवाद. आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले राहुल दादा शिरसाट, सन्माननीय राजेंद्र दादा शिरसाट यांच्या वतीने आपले फार फार आभार मानतो. आशा करतो की आपली साथ आम्हाला पुन्हा एकदा अशीच लाभेल. धन्यवाद. पण डॉट बॉल नक्कीच मानण्यात येईल. याच पद्धतीने चार षटकांची समाप्ती. चार षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 47 धावा. दोन विकेट सन्माननीय श्री बाळू माने साहेब, आपणास विनंती की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय श्री बाळू माने साहेब, आपल्याला विनंती की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. याच पद्धतीने चार षटकांचा खेळ झालेला आहे समाप्त. चार षटकानंतर 11.75 सरासरीने 47 धावा फलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. चला पाहूया पुढचा षटक. घेऊन आलेला आहे दीपक ससाने आणि उत्कृष्ट मारलेला फटका. काय शॉट केलेला आहे! या शॉटची जेवढी तारीफ कराल तेवढी तारीफ कम. कमीत कमी 80 मीटर वरती मारलेला हा फटका. अतिशय भरारी जोरात मारलेला फटका. टाइम केलेला आहे पहिल्या चेंडूवरती. विजय यांनी मिळवलेले आहेत 6 धावा. विजय यांनी पहिल्या चेंडूवरती मिळवलेला आहे विजय. असं वाटतंय की विजय आज सकाळपासून याच बॉलची प्रॅक्टिस करत होते आणि याच बॉलचा वेट करत होते. पाहूया पुढचा चेंडू. दीपक ससाने टू विजय. दीपक टू विजय. आणि पुन्हा एकदा तो चेंडू, तोच बॉलर, तोच बॅट्समन आणि तोच रिझल्ट. पुन्हा एकदा खेचलेला हा षटकार 6 धावांसाठी. सीधा बॉल दिया है बल्लेबाज ने वार और सी गेंद जाएगी सीमा रेषा पार. मिलेंगे पूरे 6 रन. इन 6 रनों के साथ 59 रन यहां पे पूरे होते हुए राहुल दादा शिरसाट टीम बॉलिंग में अब थोड़ी सी डगमगाती हुई. दो गेंदों में आज जड़ दिए 2 छक्के यहां पे विजय ने. फिर एक बार बच गए गेंदबाज. बाल बच गए. अगर ये कनेक्ट होता टाइम होता तो यहां पे हैट्रिक हमें जरूर देखने मिल सकती थी पर नहीं मिली है. देखते हैं अगली गेंद के लिए किस तरह से प्रिपेयर है यहां पे शानवास. इस बार खेल दिया है लेग साइड की दिशा में और 4 रन. अंपायर अपनी बाहें फैलाते हुए 4 रन यहां पे पूरे जरूर मिलेंगे. राजेंद्र दादा शिरसाट पवेलियन की ओर मारा हुआ ये 4 रन का शॉट यहां पे जरूर कहीं ना कहीं हौसला बढ़ाएगा, स्कोर को लेके जाएगा 64 रन्स. देखते हैं अगली गेंद. काफी खराब और महंगा ओवर अब तक ससाने द्वारा. हवा में गेंद, फील्डर वहां पे मौजूद. इस बार खेल लिया है सीधा फील्डर के हाथ में. आउट हो चुके हैं शानवास. पर जब आउट होके पवेलियन आ रहे ना, इन्होंने अपना सारा काम कर दिया है. टीम को एक कंफर्ट जोन में लाके रख दिया है शानवास ने और दत्ता ने. क्या बल्लेबाजी की है शानवास और दत्ता ने. बेहतरीन सा यहाँ पे बल्लेबाजी का प्रदर्शन. पर इस ओवर में 2 6 1 4 खाने के बाद भी अपने हौसले को कहीं ना कहीं डगमगाने नहीं दिया दीपक ससाने ने. अब बल्लेबाज आए हैं सोमनाथ. ससाने वर्सेस शिंदे. हवे चेंडू मात्र मिळणार डिक्लेअर एरिया मध्ये असल्यामुळे 1 धाव. याच पद्धतीने 5 षटकांचा सामना संपलेला आहे.
धाव संख्या जाऊन पोचले है 65 वरती 13 धावा प्रति ओवर इतने का जर राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाला हा सामना जिंकायचा आहे तर प्रति ओवर 13 धावा काढायचे आहेत, 13.20 धावा काढायचे आहेत जर हा सामना जिंकायचा असेल तर। तर आपण आता सेकंड इनिंग कडे वळूया। प्रथम फलंदाजी करताना चॅलेंजर संघाने 65 धावा काढलेल्या आहेत विजयासाठी, राहुल दादा शिरसाट संघासमोर 66 धावांचं आव्हान। ओके पहिला चेंडू होती अतिशय उत्कृष्ट इम्तियाज यांनी, इम्तियाज खान यांनी केलेला हा षटकार 6 धावा नक्कीच देऊन जाईल आणि हा सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे। दोन्ही संघ एक बलाढ्य संघ आहेत, चांगल्या क्रिकेटसाठी ओळखले जातात दोन्ही। पुन्हा एकदा स्ट्रेट मध्ये केलेला फटका, अतिशय उत्कृष्ट केलेला शॉट, पण इम्तियाजांना रनिंग बिटवीन द विकेट करायची नक्कीच गरज। टोटल 3 रन ना सर, 2
पहिल्या तीन शेड्यूलमध्ये नऊ धावा आहेत, एक धावफलकावरती आलेले आहेत, अजित पवार आहेत स्ट्राईक वरती. यॉर्कर टाकलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट टाकलेला हा चेंडू, ब्लॉक पद्धतीने ब्लॉक नक्कीच केलं होतं बॅट्समॅनला, पण याचं उत्तर होतं अजितकडे, या कारणास्तव एक धाव नक्कीच मिळेल. एका धावा संघे धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 10 धावांवरती. प्रति ओव्हर जर सामना जिंकायचा आहे तर 13 धावा काढणं नक्कीच गरजेचं. आणि यावेळी लेग साईडच्या दिशेने केलेला फटका उत्कृष्ट टिपलेला हा झेल, जेवढा चांगला शॉट होता त्याहूनही अतिशय उत्कृष्ट टिपलेला हा झेल. आणि बाद झालेला आहे इम्तियाज खान. आणि आयकॉन खेळाडू बबलू पाटील यांचे आगमन इथे झालेले आहे. सन्माननीय बबलू पाटील आयकॉन खेळाडू यांचे आगमन इथे झालेले आहे, यांचे सहर्ष स्वागत. तर आपल्याला पहिल्याच षटकामध्ये खूप सारे असे झटके एकदा बॉलिंग टीमला एकदा बॅटिंग टीमला पाहायला मिळालेले आहेत. आणि यावेळी समानचा प्रयत्न, पण फोल ठरलेला आहे, फसला आहे हा प्रयत्न. आणखीन एक खेळाडू, आणखीन एक निराशा राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाला, आणखीन एक खेळाडू झालेला आहे बाद. एका पाठोपाठ दोन झटके लागलेले आहेत या संघाला. पहिल्या षटकानंतर डावसंख्या झालेली आहे 2, 2 गडी बाद झालेले आहेत राहुल दादा शेटसाट स्पोर्ट्स क्लब संघाचे. चलो बढ़ते हैं मैच सेंटर की ओर. अब व्यक्तिगत पहला और इस पावर प्ले का दूसरा, इस मैच का दूसरा ओवर लेकर आए हैं राज खोरे. हवा में गेंद पॉइंट के ऊपर से खेल लिया है शॉर्ट थर्मन, थर्मन वहां पे मौजूद नहीं, इसके चलते राज के पहले ओवर पे के पहले गेंद पे मिलेंगे पूरे 4 रन. यावेळेस पुन्हा एकदा अजित पवार यांनी मिड विकेटच्या वरून केलेला फटका, पुन्हा एकदा दिला बॉलरला झटका, 4 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आलेले आहेत. कोणी आहे का प्राइज लावणार? हॅट्रिक जर लागला अजित पवार तर 501 रुपयांचं बक्षीस. मुस्ताक भाई खान, शैलेश भाऊ शिरसाट यांच्याकडून पुढचा चेंडू. आणि पॉइंटच्या दिशेने हळूवारपणे खेळलेला चेंडू. एक मोठी गोष्ट म्हणजे एका क्रिकेटरची हे बघा, अजित पवार यांनी 500 रुपयांसाठी चौकार मारण्याचा प्रयत्न तर नाही केलेला आहे, म्हणजे हा खेळाडू लालची तर नाहीये एवढं तर नक्कीच. या खेळाडूला थांबून राहुल दादा शिरसाट या संघाचं नाव उंच करायचं आहे, अतिशय चांगली बाब. यावेळी स्लोअर फुलटोस टाकलेला चेंडू, फिल्डर कडे कोणताही चान्स नाही, मिळतील पूर्ण 4 धावा. आणि सन्माननीय श्री शमशुद्दीन शेख साहेब यांचे आगमन येथे झालेले आहे. सन्माननीय श्री शमशुद्दीन शेख यांचे येथे राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित युवक काँग्रेस चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री शमशुद्दीन शेख साहेब 24 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. 2.4 षटकात 24 धावा. आणि डाव्या उजव्या अष्टीच्या बाहेर टाकण्यात आलेला हा चेंडू, वाईड बॉल. या एक अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या झालेली आहे 25 धावा. अजून देखील 2 चेंडू शिल्लक, अतिशय महागडे षटक आतापर्यंतचे. स्लॉट मध्ये केलेली ही बॉलिंग,
या टीम ने बैटिंग नक्की चांगली के लिए ज्या पद्धति से बॉलर्स पाहिजे ते इथे पाहायला मिळत नाहीये। सन्माननीय शमशुद्दीन भाई यांचे व्यासपीठावरती सहर्ष स्वागत। सन्माननीय शमशुद्दीन भाई यांचे व्यासपीठावरती सहर्ष स्वागत। पंचवीस धावा धावपळकावरती पूर्ण झालेले आहेत। यावेळी सगळे चेंडू मिड ऑफच्या दिशेने खेळलेला फटका डीप मिड ऑफ तिथे उपलब्ध लॉन्ग ऑफ उपलब्ध नाहीये पण तरी दोन धावा नक्कीच मिळतील। याच पद्धतीने दुसरे षटक संपूर्णात दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 27 दोन गडी झालेले आहेत 5। दोन षटकानंतर 27 धावा झालेल्या आहेत। आता 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे। 18 चेंडू 39 धावा प्रति ओव्हर म्हणजे प्रति ओव्हर 13 रन पाहिजे आहेत। आणि स्ट्राईक वरती आहेत अजित पवार। पुढे येऊन मारलेला फटका कॅश शॉट केला। इस शॉट की जितनी तारीफ की जाए उतनी कम। तारीफ एक काबिल ये खिलाड़ी है जी। और यहाँ पे अजीत पवार स्टैंडिंग ओवेशन के हकदार बनते हुए वन साइडेड ये मैच जिताते हुए जर अजून एक षटकार मारला आणि हवे चेंडू बाद झालेला आहे। बाद झालेला आहे महत्वाचा खेळाडू झालेला आहे बाद। आणि आता अजित पवार यांनी आपलं काम भलेही अर्धवट सोडलं असेल पण ते प्रयत्नात होते की कुठे ना कुठे मोठे स्ट्रोक यावे आणि विजय पवार यांच्या बॉलिंग वर चांगला प्रहारही करत होते। पुन्हा एकदा अकुटप्पाचा चेंडू कॅच होऊ शकला असता पण एक धाव आणि जर महेश जावळे यांनी लगातार 3 धावा काढले तरी 501 रुपयांचं बक्षीस आहे 3 धावांना पण। हवे चेंडू फसला हा शॉट पण येते दोन धावा झालेल्या आहे तिसरे तीन धावा जर महेश भाऊ काढतायत तर 501 रुपयांचं बक्षीस 3 पळून 1 रन शॉट। एक शॉट पाहूया पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता हा चेंडू पण ग्राउंड शॉट खेळलेला आहे। लॉन्ग ऑनचा खेळाडू तेथे उपलब्ध या कारणास्तव एक धाव येथे नक्कीच मिळेल। एक थेंबा थेंबा तरेसाची आता हे चाललेला क्रिकेटचा कार्यक्रम। 36 धावा पूर्ण झालेले आहेत 36 धावा 3 गडी बाद झालेले आहेत। अजून देखील 13 चेंडूंमध्ये 30 धावा पाहिजे ने विजयासाठी। आणि आता महेश बाबू नाही तर महेश जावळे आहेत बॅटिंगवर। उत्कृष्ट मारलेला फटका खेळाडू तिथे उपलब्ध नाहीये। फिल्डिंग पात्र झालेली आहे। चांगला ग्राउंड कव्हर केलेला आहे त्या खेळाडूने। दोन धावा पळून जर महेश भाऊ 3 6 जरी मारता हॅट्रिक ने 3 6 जरी मारता तरी 1001 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे गणेश माने यांच्याकडून। आणि आताची एक धाव 1 रन शॉट दोन काढले होते 1 रन शॉट। ओके या मॅच नंतर चारही संघांच्या कर्णधारांनी यायचं ड्रॉ होणार आहेत। चारही संघांच्या कर्णधारांनी यायचे आणि आता 12 चेंडूंमध्ये 29 धावा पाहिजे आहेत विजयासाठी। 12 चेंडू 29 धावा एकाच ओव्हरमध्ये 29 झालेले होतील फक्त हिटर पाहिजे आणि बॉलिंग मार्गवरती आलेले आहेत जबर अली।
जावेद अली आणि एक धाव निघालेली आहे। आता महेश दादा यांना 29-28 धावा करायचे आहेत। हा सामना जर जिंकायचा असेल तर 11 चेंडूंमध्ये 3 छकडे तर नक्कीच मारणार आहेत महेश दादा, नक्कीच पाहूया। हा वेग चेंडू लेग साइडच्या दिशेला केलेला प्रहार, पहिली धाव वेगाने पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 रन। जर या चेंडूवरती महेश भाऊ षटकार जर मारलं तर 101 रुपयांचं बक्षीस अक्षय गायकवाड यांच्याकडून। महेश भाऊ या एरियाचे स्टार प्लेयर आहेत, प्रत्येका बॉलवरती त्यांना पैशांची बौछार इथे होताना दिसतीय। आणि डॉट बॉल अतिशय सागर सदामते यांच्याकडून 300 रुपये जर सिक्स मारला तर। चला आपण मॅच सेंटर कडे वळूया आणि उत्कृष्ट असा मारलेला फटका 6 धावांसाठी महेश यांनी मारलेला आहे 6 धावा। सागर सदामते 301 रुपये देणार आहेत सागर सदामते। पूर्ण वातावरण तापलेलं आहे। पुढचा चेंडू पाहूया आणि पुन्हा एकदा मारलेला लेग साइडच्या दिशेला फटका, कॅच मात्र सुटलेला आहे, कॅच सोडलेला आहे की मॅच 1 रन शॉर्ट 1 रन शॉर्ट। आणि आता 7 बॉल मध्ये पाहिजे ने 18 धावा कधी येऊ शकतो, 7 बॉल 18 धावा। 1 चेंडू 1 रन शॉर्ट अकूट झालेला आहे, शॉर्ट झालेला आहे, 3 धावा शॉर्ट म्हणजे 15 धावा आता विजयासाठी असत्या पण आता आहेत 18 धावा। पाहूया पुढचा चेंडू जावेद शेख आणि पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मात्र ठरलेला आहे फोल। याच पद्धतीने हे षटक झालेले आहे समाप्त। आता 6 चेंडू 18 धावा यानंतर सन्माननीय राजेंद्र दादा मी आपणास विनंती करेल की आपल्या हाताने 2 चित्त्या उधळायच्या आहेत, 2 चित्त्या ड्रॉ करायच्या आहेत, ज्यांची त्यांची मॅच लागेल त्याच पद्धतीने सामने होणार आहेत। सन्माननीय राजेंद्र दादा, राजेंद्र नाना मी आपणास विनंती करेल। 4ही संघाचे कर्णधार यानंतर संघासमोर येतील। एक संघ आहे अन्ना 11 संघाचे कर्णधार, कृपया माईक पशी यायचे। नाना मस्के 11 संघाचे कर्णधार, माईक पशी यायचे। श्रेयांक 11 संघाचे कर्णधार, माईक पशी यायचे। 6 चेंडू 18 धावा स्ट्राइक वरती आहेत सुमित। उत्कृष्ट असा खेचलेला फटका, 4 धावा नक्कीच मिळतो। अतिशय खराब फिल्डिंग मी नक्कीच म्हणेल कारण की कॅच जरी घ्यायला गेले असता कॅच झाला असता, बॉल थोडासा पुढे राहिला असता, थांबवण्यात आला असता, पण फिल्डर यांनी अतिशय कॅज्युअली घेतलं याला, तर या कारणास्तव 4 धावा नक्कीच मिळतील। 4 धावांसंख्या धावसंख्या जाऊन पोचली 52 धावांवरती आणि ही खूप क्रुशियल स्टेज चौथा राहिलेले आहेत। 5 चेंडूंमध्ये राहुल दादा शिरसाट पवेलियन मध्ये खूप जास्ती एक्साइटेड। पाहूया पुढचा चेंडू आणि डॉट बॉल, चांगला कमबॅक येते विजय पवार द्वारा, चांगला कमबॅक। म्युझिक पिऊन बंद करायची प्लीज। 4 चेंडू 14 धावा काहीही होऊ शकतं, कोणीही हा सामना जिंकू शकतो। पाहूया पुढचा चेंडू आणि पैसे पण ते पळता येणार नाहीये, अतिरिक्त धाव देणार नाहीये। 3 चेंडू 14
हा सामना आता थोडासा फसतोय. तीन चेंडू, 14 धावा विजयासाठी. आणि आता काही येऊ शकत नाही, दोन चेंडूंमध्ये 14. पण चमत्कार जर घडला, एक ते दोन नो बॉल भेटले तर काही होऊ शकत, पण प्रत्येक वेळेस चमत्कार नाही, कारण की हे खेळाडू रोज प्रयत्न करतात, रोज क्रिकेटचा गेम खेळतात. पाहूया पुढचा चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने खेळलेला फटका, कव्हरच्या थ्रू गेलेला फटका, चार धावा नक्कीच मिळतील. या चार धावांसंगे विजयाचे लक्ष 10-4 धावांनी कमी होताना, आता एक बॉल 10 रन, एक बॉल 10 रन. अतिशय अटातटीचा होणारा हा सामना, अतिशय चुरशीचा होणारा हा सामना. आणि याच पद्धतीने हा सामना संपलेला आहे. या सामन्याला जिंकलेला आहे चॅलेंजर्स 11 संघाने. चॅलेंजर्स 11 संघ हा संघ जिंकलेला आहे 8 धावांनी. आणि राहुल दादाचं जेवढं मोठं नाव आहे तेवढंच मोठं मन पण आहे. तो एक शेवटची मॅच शेवटच्या दिवशी होणार आहे, विमानतळ पोलीस स्टेशन वर्सेस विश्रांतवाडी पोलीस स्टेशन. या दोन संघांमध्ये होणारा सामना, विमानतळ पोलीस स्टेशन वर्सेस विश्रांतवाडी पोलीस स्टेशन. राहुल दादाचं मन जेवढं मोठं आहे, नाव देखील तेवढंच मोठं आहे. हो राहुल दादा, ओके, चारही संघाचं कर्णधार अन्ना 11, वेल प्लेड भाई अन्ना 11, अन्ना 11